सोनेगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या युवकाची चाकूने भुसकून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी 7 वाजता जैताळा बाजार परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भोजराज रामेश्वर डोंबडे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी नाल्यात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो भोजराम डोंबडे असून तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांना पोळ्याच्या रात्री 10 वाजता भोजराजचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. त्याचा सोनेगावच्या हद्दीत चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जैताळा बाजारातील नाल्यात फेकून दिले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सोनेगाव पोलीस ठाण्यात भोजराजची पत्नी ममता हिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी भोजराजच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही असा आरोप देखील तिने केलाय. जर पोलिसांनी त्वरित हालचाल केली असती तर त्याचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा जीव गेल्याची देखील चर्चा परिसरात होते. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.